राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतच आटोपलं मात्र या पावसाळी अधिवेशनात राजकारणी लोकांनी आमदारांनी वेगवेगळ्या घोषणा एक दिल्या एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला असं असलं तरी यातनं सर्वसामान्य नागरिकांना काय मिळालं शेतकऱ्यांना काय मिळालं राज्यातील जनतेना जनतेला काय मिळालं एकंदरीत या अधिवेशनाचं फलित काय याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत राजकीय सल्लागार हेमंत पाटील सर त्याचबरोबर लवकरच आपल्या चर्चेत सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सर तर सर्वप्रथम या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी या चर्चेत सहभागी झालेले आदरणीय हेमंत पाटील सर यांचं या व्यासपीठावर डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनापासून एकदा स्वागत करतो धन्यवाद पाटील सर अगदी पहिला प्रश्न राज्याच्या विधिमंडळाचं कुठलंही अधिवेशन असो ते पावसाळी अधिवेशन असो की नागपुरात होणारा हिवाळी अधिवेशन असो त्या अधिवेशनाकडनं राज्यातील जनतेला काही अपेक्षा असतात तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या अधिवेशनातन जनतेच्या अपेक्षांची पूर्ती झाली आहे का आपल्याला काय वाटतं याबद्दल आता दोन हजार आपण चौदा नंतरची एक परिस्थिती बघू आणि दोन हजार चौदाच्या आधीची परिस्थिती बघू सध्या अधिवेशन हा प्रकार आहे हा प्रकार आता माझ्या मते तो खूपच संपत चाललाय किंवा तो ऑकॉर्ड झालाय तो सगळा म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये अधिवेशन हा अधिवेशनात चर्चाच होत नाही आता लोकांच्या प्रश्नावर म्हणजे चर्चा होऊन अधिवेशन कशासाठी बोलवलं जातं तर काही धोरणात्मक निर्णय हे सरकार घेत असतं आणि त्याच धोरणात्मक निर्णयाला सहमती लागते सगळ्यांची आणि मग त्याचा ह्याच्यात रूपांतर होतं कायद्यात रूपांतर होतं आणि मग राज्यपालांची सही आणि मग ते लोकांना त्या पद्धतीने ते पुढे इम्प्लिमेंट होत असतं मग ते पैशाच्या स्वरूपात असो किंवा एखाद्या कायद्याच्या स्वरूपात असो विकास काम असेल किंवा कुठलीही कामं असेल तुम्ही बघितलं की अधिवेशनाचा कालावधी आपण बघितला तर फक्त सात दिवस होता म्हणजे पावसाळी पूर्वी एक एक महिना पावसाळी हिवाळी आणि उन्हाळी ही तिन्ही अधिवेशन एक एक महिना चालायची किंवा बजेटचं अधिवेशन सुद्धा मार्च फेब्रुवारी मध्ये बऱ्याच दिव, दिवस दिवस चालतात आता अधिवेशन हे फक्त सात दिवस चालल्यामुळे तुम्हाला कस किती अनेक प्रश्न आहेत आता आपल्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि इकडं अठ्याहत्तर आमदार आहेत विधान परिषद मध्ये तर ह्या प्रत्येकाचे काहीतरी प्रश्न स्थानिक का असतील किंवा काहीतरी राज्याच्या दृष्टिकोनातून असतील काहीतरी विकास कामाच्या दृष्टिकोनातून असतील तर मग आपल्याला एक बघितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये चर्चा कशावर होते आता चर्चा होते जर तुम्ही अनालिसिस केलं की गेले काही वर्ष तर अधिवेशनात चर्चाच होऊ द्यायची नाही विकास कामावर अधिवेशनात चर्चा व्हायची हो की फक्त तुम्ही काय केलं मी काय केलं राज का 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 आणि राजकारण आणि मागच्या सरकारने काय केलं आम्ही काय केलं हे ह्याचा फक्त उद उद चालतो दुसरी गोष्ट काय होते याच्यामध्ये आता सध्याच्या ह्याच्यामध्ये कि सध्या परिस्थितीमध्ये अधिवेशनामध्ये विषय भरकटून टाकायचे विषय भरकटायचे आणि आपल्याला पाहिजे ते सरकारने करून घ्यायचं हा एक प्रकार फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही विकास कामाचा हा विषय लोकांचा येतच नाही तिथं तुम्ही कुठल्या विकास कामावर चर्चा झाली मला सांगा मी इथे दोन उदाहरणं तुम्हाला आता देईन की ह्या अधिवेशनामध्ये दही म्हणजे घोषणा केली यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की अंडी हा खेळ आपण खेळ म्हणून आपण त्याला मान्यता दिली आता खेळ म्हणून मान्यता दिली सोशल मीडिया आणि इतर सगळ्या पक्षांनी भरपूर टीका केली मला माहिती नाही एक्झॅक्टली ह्या अधिवेशनात तो विषय काढला की नाही परंतु त्याच्यावर चर्चाच नाहीये किंवा त्याच्यावर फक्त नुसती घोषणा करून बाजूला त्याच्यावर चर्चा पाहिजे पुढे काय त्याचं कायद्यात रुपांतर आरक्षण वगैरे या सगळ्या पुढच्या घटना आहेतच ना पुढ काही तांत्रिक अडचणींमुळे आपली ही चर्चा थांबली होती हेमंत पाटील सर तुमचा मुद्दा पूर्ण करा हा मला म्हणायचं की आता लोकशाहीमध्ये जे चर्चा कराल विधिमंडळाचं जे काय विधिमंडळाचं जे महत्व आहे तेच संपत चाललेलं आहे विधिमंडळाचं महत्व याच्यामध्ये काय होतं आता की याच्यामध्ये फक्त राजकीय चिखलपेक एकमेकांच्यावर होते किंवा तुमच्या मा सरकारने माग का आत्ता काय काय म्हणजे आहे आता लोकांच्या समोर कोणते प्रश्न आहेत मग ते शेतकरी असो किंवा तरुण असो बेरोजगारी असो कुठलेही प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय धोरण ठरवलंय आणि त्याच्यावर त्या धोरणावर आपण किती चर्चा करतो तर ही चर्चाच होत नाही आता आता काय होत आहे की मी तुम्हाला एक मगाशी उदाहरण दिलं ते तसंच अजून एक उदाहरण देतो की जे आणीबाणीमध्ये जे एक महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस कारागृहात काढलेले लोक त्या लोकांना रुपये द्यायचं या सरकारने आले आल्यानंतर निर्णय घेतला आता ते दहा हजार रुपये घ्यायचं काय ह्याच्यावर काही चर्चा झाली का कुठे आधी हे पहिलं अधिवेशन आहे या सरकारचं याच्यावर अधिवेशन ह्या अधिवेशनात चर्चाच नाही होत आता हा जनतेचाच पैसा आहे ना की त्यांना पैसे का द्यायचे त्यांनी असं काय मोठी गोष्ट केली आहे की त्यांना पैसे द्यायचे ते स्वातंत्र्य सैनिक आहेत त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपण पैसे दिलेले नाही आहेत त्यांना फॅसिलिटी दिल्यात आणि भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी त्या नाकारल्यात सुद्धा परंतु हे हे चर्चाच होऊ द्यायची नाही काही प्रश्न असे ठेवायचे धोरणात्मक हे सरकारचं दोन हजार चौदा फार मोठ्या प्रमाणावर चाललंय की काही प्रश्नावर चर्चाच होऊ द्यायची नाही आणि चर्चा राज्याच्या दृष्टीनं जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चाच होऊ द्यायची नाही आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी पुढे रेटून नाही एजेंडा आपण दिसतोय असं आपल्याला म्हणायचंय पण सर मला आणखीन एक मुद्दा यामध्ये जोडायचा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्येचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते अजित पवार या तिघांनीही विदर्भाचा किंवा उर्वरित महाराष्ट्राचा देखील दुष्काळ भागाचा पाहणी दौरा केला म्हणजे ओल्या दुष्काळाचा अतिवृष्टी झाल्यानंतर त्यानंतर साधारण सगळ्यांचं असं मत होतं की ओला दुष्काळ आहे मात्र या अधिवेशनामध्ये मा ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात फार ठोस असा निर्णय होऊ शकला नाही याकडे तुम्ही कसं बघता याकडे कृषी मंत्री म्हणून अब्दुल सत्तारांची भूमिका कमी पडली की विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांची भूमिका कमी पडली ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भोगावं लागलं शेतकरी हा प्रश्न आहे ना हा खूप गहन आणि गुंतागुंतीचा झालाय म्हणजे आतापर्यंत या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना ही आत्ताच्या काही दहा पंधरा वर्षाच्या कालावधीत ही तिसरी किंवा आता परत चौथी काही डिक्लेअर केली अजून काही झालं नाही त्याच्यावर ही कर्जमाफी असेल म्हणजे मनमोहन सिंग सरकारमध्ये सत्तर हजार पूर्ण देशामध्ये ती कर्जमाफी झाली सत्तर हजार कोटींची किंवा आता फडणवीस दोन हजार चौदा सतरा अठराला ला संप झाल्यानंतर एक कर्जमाफी झाली त्याच्यानंतर हे अडीच वर्षात हे सरकार आल्या आल्या महाविकास आघाडीचं लगेच कर्जमाफी झाली तर आणि आताही काहीतरी डिक्लेअर केले करतायत माझ्या माहितीप्रमाणे परंतु हे शेतकऱ्यांचा प्रश्न हा इतका जटिल झाला आहे की त्याच्यामध्ये मला वाटत नाही की आता इमिजिएट काय होऊ शकेल याचं कारण असं की त्यांना वीज पाहिजे ती वीज आपल्याला विजेचा तुटवडा तो आपल्याला लक्ष पाण्याचं नियोजन होत नाही आणि मग त्याच्यानंतर बरोबर म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी देण्यात आलेली आहे त्याबरोबर तुम्ही म्हणताय तसं हा जो प्रश्न आहे हा गुंता गुंतागुंतीचा होत चाललाय हे खरंय पण या सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या अनुषंगाने ते असं वाटत होतं की या अधिवेशनामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात येईल कारण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता नद्यांनी रौद्र रूप धारण केलं होतं ज्याच्यामध्ये पिकं देखील वाहून गेली होती अशा परिस्थितीमध्ये सर्वांची जी एक मागणी होती ज्यामध्ये सत्ताधारी होते त्याच्यामध्ये विरोधक होते त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले नेते होते शहरी भागातलेही नेते होते असं असतानाही ठोस निर्णय या अधिवेशनात मात्र होऊ शकला नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं मी तुम्हाला काही गोष्टी राजकारणातल्या किंवा काही गोष्टी नेत्यांच्या दृष्टिकोनातून दु, दु, हा पण एक भाग नेत्यांचा राजकारणाचा बघतो आपण पण दुसरा भाग इम्प्लिमेंटेशनचं काय इम्प्लिमेंटेशन मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर चुका आणि त्रुटी आहेत म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा जर द्यायचा असेल पीक विमा त्याच्या आटीच इतक्या जाचक आहेत की अठ्ठेचाळीस तास का म्हणजे तीन दिवसाचं आतमध्ये त्यांना ते कळवायला लागतं आता तीन दिवसाच्या आतमध्ये कळवल्यावर कळवू नाही शकला एखादा शेतकरी गरीब आहे त्याच्याकडे गर फोन नाही काय नाही म्हणून तुम्ही त्याला पीक विमा नाकारणार का तर अशा घटना आहेत ना त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांनी आज सर्व अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री किंवा अजून कोणी कृषी मंत्री वगैरे परंतु हे इम्प्लिमेंटेशनला खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे तुम्ही बघितला असेल की पीक विमाला मागच्या वेळेस अकरा हजार काहीतरी कोटीचा त्या कंपनीला फायदा झाला मग आता हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी हे शेतकरी डोळ्यासमोर म्हणजे शेतकरी केंद्रबिंदू ठरला तर मग त्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी होतील आता गोष्टी काय होत आहेत की त्याला दिलं पाहिजेल आणि द्यायला पाहिजे आणि मग दिलं दहा रुपये दिले की म्हणायचं की मी बघा दहा रुपये दिले खूप बारी मी पण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना मुख्य म्हणजे तो आहे वर्षानुवर्ष ओला दुष्काळ तुम्ही आजही उद्याही समजा एक लाख कोटी जर शेतकऱ्यांना ओला दुष्काळ दिली प्रॉब्लेम सॉल्व होईल का प्रॉब्लेम आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट बघत नाही की शेतकरी हा फार आपला अन्नदाता आहे शेतावर आपण आप इथंच पिकवतो इथल्याच लोकांना जेवायचंय खायचंय देशामध्ये तर ह्यांना कायमस्वरूपी सोल्युशन काय मिळेल किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना इतर कुठल्या गोष्टीतनं उत्पन्न वाढेल त्याचं मार्केटिंग कसं सगळ्या गोष्टी खूप जटिल झाल्यात त्या सोडवण्यात कुणालाही काही इंटरेस्ट नाही असं गेल्या सत्तर वर्षात आपल्याला दुर्दैवाने म्हणायला लागत <दिणागा> और... एकंदरीत शेतकरी किंवा राज्यातील अन्य जटील समस्या यावर चर्चा न होता एकमेकांची उनी धुनी काढण्यावर चर्चा होते असं आपल्याला साधारण दिसत असं आपल्याला म्हणायचं या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सर टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी प्रस्तुत या चर्चेत सुधीर सर आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद ही चर्चा आपल्याकडे वळवताना सुधीर सर आता हेमंत पाटील सर यांनी शेतकऱ्यांच्या न मिळालेल्या मदतीबद्दल बोलले किंवा यापूर्वी अधिवेशनावर ज्या गांभीर्यानं चर्चा व्हायची त्या गांभीर्यानं हल्ली चर्चा होत नाही आतापर्यंत यावर हेमंत पाटील सर यांनी विवेचन केलं आपल्या दृष्टीनं या अधिवेशनाकडे जर बघितलं तर शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन होत या अधिवेशनाचं फलित काय आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे आउटपुट ऑफ द सेशन जर आपण असा विचार केला तर तुम्हाला काय दिसतं बघा तुम्ही जर बघितले म्हणजे ह्या पावसाळी जे अधिवेशन आहे हे मुख्यतः हो जुलै महिन्यामध्ये हे होत असतं प्रामुख्याने पण ह्या वेळेला काय झालं की शिंदे आणि फडणवीस जे महाराष्ट्राने जे महानाट्य बघितले आणि त्याच्यात दोन तीन महिने कृशल महाराष्ट्राचे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अनेक दृष्टीने वाया गेले त्याच्यामुळे या सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे कालावधी कमी होता त्याच्यामुळे एक महिन्याचं मान्सून सेशन न होता ते दहा दिवसाचं झालं आणि तेही मध्ये झालं म्हणजे डिले झाल्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं फलित जसं अधिवेशन जेव्हा एंड होतं तेव्हा वाचून दाखवतात किती प्रश्न विचारले गेले तारांकित प्रश्न किंवा क्वेश्चन सावरमध्ये किंवा कुठल्या कुठल्या काही काही बिल पास झाले काय झाले त्याच्यावर असं दिसतं की जे दोन हजारच्या च्या जवळपास प्रश्न लोकांनी विचारले होते पण त्याच्यातून फक्त चर्चेसाठी मला वाटतं शंभर दिवशी काहीतरी प्रश्न आले आणि थोड्या प्रमाणात बिल हे पास झाले याच्यावर असं दिसतं की दहा दिवसामध्ये जे कामकाज व्हायला पाहिजे होतं ते कामकाज झालं नाही याच्यामुळे जो रिझल्ट आहे आणि त्याचं जे काही इम्प्लिकेशन किंवा त्याचे काही कास्केडिंग पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसतील पण एकंदरीत ह्या ओव्हरऑल सेशनच्या एक संख्यात्मक गुणात्मक जो आपण कन्क्लुजन म्हणतो तो सुद्धा फारसा काही समाधानकारक नाही आहे म्हणजे दहावीस टक्केच गोष्टी पॉझिटिव्हली तिथं बिलच्या रूपात असेल किंवा प्रश्नांतरच्या रूपात जे आमदार प्रश्न विचार त्याच्या रूपात त्यांना उत्तर मिळालं किंवा समाधानकारक त्याच्यातून चर्चा झाली किंवा या गोष्टी झाल्या आता शंभर टक्क्यामध्ये दहा टक्केच जर तुम्हाला गुण मिळत असतील यशस्वीचे तर त्याच्यावर आपल्याला दिसत की हे सरकार एकंदरीत जरी सरकारला काही दिवसच मिळाले होते येण्यामध्ये पण ज्या पद्धतीने त्यांनी उशीर केला मंत्रिमंडळ वाटपामध्ये नंतर खाते वाटपामध्ये आणि त्याचाच एक परिणाम म्हणून जसं तानाजी सावंत यांना ज्यावेळेला प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळेला त्यांचे ही वॉज नॉट प्रिपेअर्ड अट ऑल आणि असे बरेच मिनिस्टर प्रिपेअर्ड नव्हते कारण की त्यांना प्रश्न म्हणजे पहिलाच प्रश्न त्यांना राखीव ठेवून दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी घ्यावा लागला घ्यावा लागला याचा अर्थ जरी आ, आ, मिनिस्टर आ, आ, मंत्री नवीन असला तरी एक ब्रिफिंग नावाचा एक प्रकार असतो मिनिस्टरला जे त्यांचे सेक्रेटरीज असतात आय एस असेल किंवा पी एस असेल किंवा बाकीची जी टीम असतील ब्रिफिंग झाल्यानंतर मिनिस्टरच्या बुद्धीवरती तल्लक बुद्धीवरती बुद्धी या सर्व गोष्टी डिपेंड असतात तुमची बुद्धी तिथं कशी चालते इलेवन्थ आवरला त्याच्यावर तुमचं आन्सर किंवा बाकीच्या गोष्टी तिथे डिपेंड असतात याच्यावरनं तानाजी सावंत जरी ते वेल क्वालिफाईड स्वतःला म्हणत असते पण मिनिस्टर म्हणून जी बुद्धी लागते प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्याचं कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँडिंग करण्यासाठी त्या गोष्टींची कमतरता प्रामुख्याने जाणवली अनेक मंत्र्यांच्या मध्ये त्यांना दोष देऊन फायदा नाही हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक आकलनाचा किंवा ऐकूचा भाग असतो त्याच्यामुळे त्या, त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी एक्सपोज झाला त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हटलं की दहा टक्के आपण म्हटलं की फक्त सक्सेसफुल रेशो आहे त्याच्यानंतर ज्या काही चर्चा झाल्या विरोधकांनी जी काही ओला दुष्काळाची मागणी केली होती आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जे पन्नास हजार त्यांनी जे कॅबिनेटमध्ये पास केलं होतं ते पैसे मिळायला पाहिजे होते आतापर्यंत पण ते, ते सप्टेंबर महिन्याची जसं सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे आणि उद्धव यांच्यामधला जो पिटिशनचा तारीख पे तारीख मिळते तशीच मला वाटतं मार्च सुद्धा शेतकऱ्यांना ते पन्नास हजार जे ऍक्च्युली हॉनेस्टली पे करतात पैसे म्हणजे जे हॉनेस्ट टॅक्स पेयर आपण जे म्हणतो दरवर्षी रेग्युलर पे करतात त्यांना वाट पाहावा लाग वाट पाहावी लागते हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यांना तारीख पे तारीख अशा पद्धतीने पुन्हा अगोदर उद्धव ठाकरे गव्हर्नमेंट आणि आता शिंदे फडणवीस सरकारकडून तारीख पे तारीख मिळते कारण की हा क्रुशियल मुवमेंट असतो शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून जून हा पेरणीसाठी असतो त्याच्यात खतं असतील बियाणे असतील किंवा अनेक गोष्टी असतात त्यावेळेला पैसे जर आले तर त्यांना सावकाराकडून पैसे घेण्याची गरज भासत नाही किंवा व्याजाने जे पैसे असतात ते घेण्याची गरज भासली नसते त्यावेळेला पैसे दिले नसतील जर आता तुम्ही जर बघितला हा सुद्धा एक मोसमचा भाग आहे हार्वेस्ट सीजनचा जर कोणी शेतकरी असेल त्यांना खूप माहिती असेल शेतकऱ्याच्या जर ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला पैसे हातात आले तर ते पिकाच्या अनेक गोष्टींसाठी फवारणी असेल किंवा मजुरी असेल अनेक गोष्टींसाठी वापरता येऊ शकतात आणि त्याचं फायदा शेतकऱ्यांना होतो चांगलं पीक आणण्यामध्ये फायदा होतो जर पण पैसे उशिरा मिळाले उशिरा त्या गोष्टीचा त्यांना युज केला गेला त्या पैशाचा तर त्याचं नुकसान शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत असतं मला असं वाटतं की शिंदे फडणवीस सरकार जे डिले करून शेतकऱ्यांना पैसे देण्याचं जे त्यांचं डिले करतात त्याच पैसे आताच मिळते पण त्याचा उपयोग ज्या पद्धतीने त्यांना होईल तो होणार नाही त्याच्यामुळे याच्यात मला वाटतं जेवढ्या जास्तीत जास्त लवकर शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतील तेवढा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल कारण की आज सीझन आहे एकदा तुमचा सीझन सामन्याचा पैसे हातात म्हणून त्याचा काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे याच्याकडे त्यांनी लक्ष देण्याचं खूप महत्वाचं आहे कारण की मी स्वतः शेती पाहिली मी शेतकऱ्याचं मग त्याच्यामुळे या गोष्टींची एक प्रकारची जाणीव आहे हो दुसरी महत्वाची गोष्ट सुरुवातीला असं वाटलं होतं की अजित पवारचे ज्या ट्विटच्या माध्यमातून इरिगेशन जे स्कॅम जे काही होतं ताकदीत त्यांना पुन्हा या सेशनमध्ये किंवा अनेक माध्यम त्यांना सायलंट केलं जाईल आणि एक, एक, एक विरोधकांवरती एक वचक निर्माण करून हे सेशन पूर्णपणे असं एक, एक म्हणजे रुलिंग पार्टीच पुन्हा रूल करून डॉमिनेट करून हे सेशन संपवतील असं एक, एक प्रकारचं एक आभास सुरुवातीच्या काळात निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तस त्याचा उलट या सेशनमध्ये झालं अजित पवार विरोधी पक्षनेतून सुरुवातीपासून आक्रमक होते आणि अनेक विषयांवर सरकारला त्यांनी कॉर्नर केलं किंवा त्यांच्या ज्या अनुभवाचा वापर करून शिंदे फडणवीस सरकारला एक्सपोज केलं अनेक आघाड्यांवरती आणि मंत्री कसे कॉम्पिटंट नाहीये हे सुद्धा त्यांनी जे प्रश्न विचारले किंवा जे चर्चा केल्या त्यातून त्यांनी दाखवून दिलं त्याच्यामुळे सरकार खूप अपरिपक्व आहे म्हणजे जरी त्यांचा हनीमून पिरियड असला तरी ते अपरि इमॅच्युअर्ड आहेत अशा प्रकारचा सुद्धा एक संदेश किंवा अशा प्रकारचा एक मेसेज सुद्धा या अधिवेशनातून झाला आणि विरोधकांच्या दृष्टिकोनातून म्हणायचं झालं खोके हा जो शब्द आहे पन्नास खोके आणि सर्व काही ओके हा खोके हा शब्द मला असं वाटतं की परळीचा शब्द महाराष्ट्रात नाही तर आता भारतामध्ये झालेला दिसतो खोके म्हटल्यावर हो लोकांना फक्त दिल्ली दिल्लीच्या अधिवेशनात दिल्ली पण याचे पडसाद दिसायला लागले हा म्हणजे खोके म्हटल्यावर हो लगेच लोकांच्या पुढे पन्नास सी आर पन्नास कोटी अमाऊंट आमदारांनी घेतलेली लगेच येतं मला असं वाटतं हे सर्वात जास्त यश विरोधकांचं मानावं लागेल की त्यांनी जे परसेप्शन बॅटल असतं राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये जेव्हा इलेक्शन्स होतात किंवा लोक कुठल्याही गोष्टीची अंडरस्टँडिंग करतात तेव्हा लोक मायन्यूटली लोकांना मायन्यूट गोष्टींमध्ये किंवा त्याच्या डिटेलिंगमध्ये काही इंटरेस्ट नसतो लोकांना फक्त पाच सात दहा टक्के असे लोक असतील ते लॉजिकली प्रत्येक गोष्ट बघतात किंवा मायन्यूट त्याच्या दोन चार पुस्तकं असतील दोन चार न्यूजपेपर असतील किंवा काही जे साधनं असतील त्याचे उपयोग करून ते गोष्ट समजून घेतात पण नाईंटी नाईन पर्सेंट पॉप्युलेशन अशी आहे भारतामध्ये मुख्यतः त्यांना फक्त एक लाईनर त्याच्या स्वरूपात त्यांना एक त्यांना एक आपला एक समज बनवतात जसं तो काँग्रेस युपीच्या काळात असं झालं होतं की जे दूरसंचार जो घोटाळा झाला होता टू जी स्पेक्ट्रम स्कॅम एक लाख सत्तर नो हजार लाख कोटीचा तर तो नंतर काय झालं त्याचा रिझल्ट परस्यू जर परस्यू लॉस होता तो म्हणजे तो ऍक्च्युली तसं झालंच नव्हतं पण त्या नोशनने काँग्रेसची एक डागाळलेली इमेज भ्रष्टाचारी इमेज किंवा काँग्रेस किती भ्रष्ट आहे या नो त्या नोशनने एक बनवली आणि त्याचा मोठा फटका काँग्रेसला मागता इलेक्शन मध्ये आता सुद्धा बसतोय आणि त्या इमेज मधून ते त्या या सर्व जंजडातून डॅमेज झालेले त्या जंजडातून अजून ते बाहेर येत नाही एवढा तो मोठा डॅमेज परस्यू डॅमेज परसेप्शन पॅटर्न मधून डॅमेज झाला होता त्याच्यामुळे लोकांना डिटेलिंग मध्ये महत्व नसतं लोकांना परसेप्शन आणि काय काय चालू याच्यामध्ये इंटरेस्ट असत त्याचाच धागा पकडून मला असं वाटतं की शिंदे सरकारसाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे की ज्या जे लोक पेपर वाचत नाही टी व्ही हार्डली बघत असतील शेतकरी असतील किंवा मजूर लोक असतील पण त्यांच्या सुद्धा गप्पा पारा पारावरती वरती किंवा अनेक ठिकाणी पन्नास खोक्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत मला असं वाटतं ही खूप त्यांच्यासाठी परसेप्शन जी पुढची लढाई होणार आहे इलेक्शन जे काही होतील डिले करतील किंवा होतील भविष्यामध्ये त्याच्यासाठी खूप घातक असेल ती फक्त शिंदे यांच्या जे आमदार आहेत त्यांच्यासाठीच नसेल पण भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी सुद्धा ती घातक असेल कारण की शिंदे बरोबर आपण म्हणतो द पर्सन इज नोन बाय हिज कंपनी त्याच्यामुळे शिंदे बरोबर कोण आहेत ज्याच्या सुद्धा त्यांना मोठा फटका बसेल या प्रिसेप्शन बाटलमध्ये विरोधक खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले जे रोज पा विधानसभेच्या पायऱ्यांवरती खोक्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही इनोव्हेटिव्ह ज्या घोषणा होत्या आणि त्याच एक रिटॅलिएशन म्हणून आपण बघितलं असेल मागच्या दोन दिवसामध्ये मा अधिवेशनाच्या एक त्यांनी एक काउंटर करण्याचा के प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक धक्काबुक्की आणि रावी आणि अशा गोष्टी बाहेर आल्या आणि आदित्यच्या शेवटच्या दिवशी जे या गोष्टीकडे खर तर सर आपल्याला यायचं आहे पण तुम्ही ट्विट देखील केलं होतं की जी गोष्ट जे लोक पेपर वाचत नाही किंवा ज्या लोकांपर्यंत माध्यम कुठल्याही पद्धतीने म्हणजे आयदर इलेक्ट्रॉनिक प्रिंट डिजिटल कुठल्याही माध्यमांनी पोहोचू शकत नाही त्या लोकांपर्यंत देखील पचास खोके हा विषय जर पोहोचू शकतोय तर लोकांचं परसेप्शन आणि त्यांच्या मनात सरकारबद्दल झालेलं अंडरस्टँडिंग याच्याबद्दल आता आपण बोललात पण सर ही गोष्ट भूषणावा अजिबातच नव्हती की राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहात ज्या लोकांना आपण निवडून दिलं किंवा राज्यातील जनतेने निवडून दिलं ज्या ठिकाणी त्यांना कायदे बनवण्याचा अधिकार दिला त्या लोकांनी तिथे आंदोलन करणं निदर्शनं करणं हे अपेक्षित आहे मात्र धक्काबुक्की सारखा प्रकार करणं आणि त्याहूनही धक्कादायक त्यांनी आम्हाला नाही धक्काबुक्की केली उलट आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली अशा स्वरूपाचं धक्कादायक विधान करणं याकडे तुम्ही कसं बघता सर्वात आधी हेमंत पाटील सर आपल्याकडनं या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल एखादा आमदार असं म्हणतोय की त्यांनी काय आम्हाला धक्काबुक्की केली आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली हेमंत पाटील सर आता कसं कसं झालंय की आता ही ही द्वेषात्मक राजकारण हे राजकारणातील लढाई ही द्वेषात्मक याच्यावर आली आहे त्या याच्यावर आले त्या रस्त्यावर आली आता तुम्ही जे त्याच्यामुळे ते काय झालंय की मी तुम्हाला डायरेक्ट धमक्याच देतो म्हणजे काही झालं तर मी तुम्हाला धमक्या देतो असं करेन तसं करेन तसं करेन की ज्यांनी तुमच्या मनात द्वेष उत्पन्न होईल आणि हे वैयक्तिक पातळीवर जास्त घडायला लागलेलं आहे आणि वैयक्तिक पातळीवर जेव्हा मी बोलतो तुमच्याबद्दल त्यावेळेस तुमच्याही मनात तेवढाच तीव्रतेने राग उत्पन्न होतो आणि दुसरी गोष्ट असं झालंय इथे की आता मी काही केलं तरी मला काही होत नाही त्याच्यामुळे मी भिन्न असे कारण माझ्याकडे सत्ता आहे नसली तरी मी रेटून नेतो असली तर मग काय विषयच नाही मला काहीच होत नाही ना मला पोलीस केस होते ना काय ना काय नाही मग मला तुमच्यावर हवीच व्हायचंय मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक फार चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही बघितलं असेल की काही वर्षापूर्वी एका पी गाडी अडवली मला वाटतं सावंत का काय नाव होतं त्यांचं हितेंद्र ठाकूरांचे आमदार होते ते त्याला त्या हितेंद्र ठाकूर राम कदम कळलं नाही लक्षात नाही सूर्यवंशी करेक्ट त्याला तिथं त्या विधान भवनच्या ह्याच्या लॉबीमध्ये त्याला तुडवला काय बर हे अभिमानाने सांग मग आता कसं काय हे होईल म्हणजे कायदा कसा सांभाळायचा आणि कुणी ज्यांनी कायदा करायचा त्यांनीच बरं ब्युरोक्रेसी मधल्या एका व्यक्तीला मारण हे किती घाणे प्रथा आहे कुठे चाललो तर आपण त्यामुळे हिंसक कडे आपण फार जोरात चाललेलो आहोत आणि दुसरं नाहीच कोणी मीच भारी संपला विषय माझ्या पुढे कोणच नाही मला मी जे बोलेल तेच खरं माझ्या पुढे कोणी बोलायचंच नाही मला कोणी उलट हे करून बोलायचंच नाही बोललं तर मी तुमच्या अंगावर येतो याला काही लॉजिकच नाही ना या हा ह्या राजकारणाला राजकारणामध्ये तुम्ही विचारांची लढाई आहे ना आता ती मुद्द्या गुद्द्यावर आलेली आहे त्यामुळे ही आपण फार खाली लोकशाहीमध्ये मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आपण लोकशाही फार खाली घेऊन चाललेलो आहोत आपण दिवसे दिवस वर जायला पाहिजे तर आपण खाली म्हणजे आपल्याला आठवतंय की फार मोठ्या मोठ्या लोकांची संसदेत किंवा विधानसभेत इथेही मला वाटतं काल बहुतेक गपप्रधानांची पुण्यतिथी होती बहुतेक तर ते काल गपप्रधान म्हणजे किती लोक मोठी होती आपल्या विधान सभेत किती चर्चा चालायची किती धोरणावर एकमेकावर टीका धोरणावर मी म्हणतोय इथे आता वैयक्तिक लेवलला टीका लागले आली आणि वैयक्तिक लेवलला मुद्द्यावर लढाई आली सोडून मुद्द्यावर लढाई आली मग ही कस कस होणार आणि कुणी कुणाला सांगायचं बरोबर म्हणजे राज्याच्या जनतेने ज्यांना कायदे बनवण्यासाठी निवडून दिलं त्यांनी दादागिरीची भाषा करणं म्हणजे लोकशाहीचं स्तर आपण खाली घेऊन चाललोय का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे Uh, हाच मुद्दा घेऊन सुधीर सर मला आपल्याकडे यायचंय गेली अनेक वर्ष आपण विधिमंडळ किंवा विधिमंडळातलं अधिवेशन असतील किंवा पॉलिटिकल हॅपनिंग जवळून बघतात आणि त्याच्यानंतर पुढे बरंच काही राजकारण झालं या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता राज्याच्या जनतेतनी काय मेसेज घ्यावा जनतेसाठी मला असं वाटतं जर आपण जे फाईट झाली किंवा जे काही डिग्रेडेशन चालू आहे विधान भवनातल्या लोकांचं मला असं वाटतं लोकच याला जबाबदार आहेत मुख्यतः कारण की आपण ज्या पद्धतीने प्रतिनिधी निवडतो तो प्रतिनिधी तुम्ही जर बघितले जे निवडून आलेले आमदार आहेत विधानसभेमध्ये त्यांचं तुम्ही जर रेकॉर्ड काढलं सोशल किंवा क्राईम रेकॉर्ड असा मला असं खूप बोटावर मोजणारी आमदार असेल त्याच्या विरोधात अशी कुठली केस नसेल प्रत्येकावरती चिटिंग चारशे वीस मर्डर खून दरोडे अशा अनेक तडीपार एक्स्टॉर्शन रेप अशा अनेक प्रकारचे केसेस त्यांच्यावरती आहेत आणि इलेक्शनच्या अगोदर हे केसेस मध्ये छापणं किंवा त्यांना टाकणे कंपल्सरी असतं लोकांना माहिती असतं लोकांपुढे कुठला आपण कुठल्या आमदाराला मतदान करतोय असे अनेक आमदार त्या विधानसभेमध्ये तडीपार होते त्यांच्यावर एक्स्ट्रॉशनचे केसेस आहेत ते निवडून देतो आपण त्या त्या लोकांना मग लोक जेव्हा त्या लोकांना निवडून देतात आणि ते लोकच पुन्हा त्या लोकांकडून अपेक्षा करतात की हा जो दरोडेखोर आहे चोर आहे किंवा ज्याच्यावर रेप त्या केसेस आहेत किंवा अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याने चांगलं वर्तन करावं हे मला असं वाटतं की इथं कुठंतरी चुकतं एक समाज म्हणून समाज ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला निवडून देतो त्या वोटिंग करताना तेव्हा त्याने त्या गोष्टीचा सारासार विचार करायला पाहिजे जर आपण एक चांगल्या व्यक्तीला निवडून दिलं तर चांगलं संस्कार जसं गप्पा प्रधान असेल सरांनी पाटील सरांनी नाव घेतलं किंवा पुढच्या अनेक लोक होते त्यांचे भासणं ही तासन तास विधान भवनामध्ये चालायचे आणि ते ऐकण्यासाठी तुंबड गर्दी असायची त्या विधानभवनामध्ये आज पत्रकार म्हणून सुद्धा मला कधी कधी लाज वाटते की आपण असे कुठले वक्त आहेत ते विधानभवनात की आपण तासभर बसावं आणि यांचे भाषण ऐकावे की त्याच्यातून चांगले मुद्दे आपल्याला मिळतील चांगला गोष्ट त्याचा आपल्याला फायदा होईल अभ्यासासाठी पत्रकारितेसाठी असं काहीच होत नाही त्याच्यामुळे हिट अँड रन ज्या पद्धतीने आलेले कुठली तरी हेडलाईन जशी काही मीडियामध्ये घेतात तिला रंगवतात एलो टाइप जर्नलिझम सेन्सेशनल जर्नलिझम तशाच पद्धतीने आमदार सुद्धा त्यांचं वर्तणूक म्हणजे त्यांना चांगलं कंटेंट मांडण्याऐवजी मुद्दे मांडण्याऐवजी मी कसं न्यूज चॅनलमध्ये दिसेल किंवा मी कसा न्यूज चॅनलमध्ये फ्लॅश होईल याच्यावर त्यांचं लक्ष असतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार मला असं वाटतं खूप आपण बाळभवत असू की त्या लोकांकडून अपेक्षित ठेवणार की त्यांनी चांगलं दर्जेदार भाषण करावे दर्जेदार मुद्दे मांडावे याला एक समाज म्हणून एक व्यक्ती म्हणून आपण ज्या लोकांना मदत वोटिंग करतो ते समाजात त्याच मला असं मुख्यतः समाजाचाच फेल्युअर आहे जेव्हा चांगले लोक उभे राहतात निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची डिपॉझिट त्यांना गमावे लागते आणि जे तडीपार असतात किंवा अनेक एक एक्स्ट्रॉशनच्या केसेस असतात ते लोक निवडून येतात <coughs> त्याच्यामुळे हा समाजाचाच एक दोषाचा भाग आहे मध्यंतरी इकॉनॉमिक्स नावाचं एक मॅगझिन आहे तर त्याने एक सुंदर आर्टिकल लिहिलं होतं वाय डेमोक्रेसी हॅज फेल्ड किंवा डेमोक्रेसी हॅज इन फेलिंग अक्रॉस द वर्ल्ड आणि एक डिक्टेटर स्टेप सॉर्ट ऑफ लिडरशिप प्रत्येक देशामध्ये इमर्ज होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प होता आता जरी जो बायडन अमेरिकेत असला पण ट्रम्प पुन्हा इमर्ज होतोय अशा पद्धतीने चित्र अमेरिके सुद्धा निर्माण झालेले आणि अनेक देश असतील की हुकुमशाह पद्धतीने पुतीन असतील अशा हुकुमशाह पद्धतीने लोक लिडरशिप इमर्ज होत आहेत आणि ही लोकशाहीसाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे लोकांना कळत नाही जरी आज हुकुमशा अनेक गोष्टी त्यांना चांगल्या वाटत असल्या पण ते फ्युचरच्या दुसरी गुणातून तुमच्यावर सुद्धा त्याची पाबंदी येऊ शकते अनेक गोष्टी रेस्ट्रिक्शन्स येऊ शकतात किंवा तुमचं तुमचं जगणं हे आयुष्य हे मुश्किल होऊ शकतं या गोष्टीचा कोणी मला वाटतं विजनडीपणे कोणी विचार करत नाहीये एक, एक प्रकारचा माहोल तयार करण्यात येतो आणि त्या नॅरेटिव्ह मध्ये त्या जे असतं नॅरेटिव्ह सेट केले जातं की विरुद्ध मेजिटेरियन किंवा अनेक अशा वेगळ्या प्रकारे जसं अमेरिकन व्हाईट विरुद्ध ब्राऊन आता तुम्ही बघितलं काल एक व्हिडिओ एका अमेरिकन मेक्सिकन अमेरिकन महिलेचा जो व्हायरल झाला इंडियनला ती म्हणते की वाय आर कमिंग टू अमेरिका यू गो बॅक टू इंडिया अशा प्रकारे एक स्लर जे म्हणतो आपण वाढतंय आपण जेव्हा म्हणतो इथं अमेरिका त्या लोकांनी करायला नाही पाहिजेत पण आपल्याकडे जेव्हा नॉर्थ इंडियन किंवा बिहारी लोक असतात त्यांनाही तशाच पद्धतीने ट्रीट केले जाते त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक दृष्टिकोनातून आपला अँगल विचार आ, हे आ, चेंज करणं गरजेचं आहे त्याच्यातूनच चांगले फलित आपल्याला मिळेल पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा महात्मा गांधी असतील त्यांच्याकडे एक व्हिजन होतील त्या व्हिजनपाई आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षे लोकशाहीची आपण जे सेलिब्रेट करतोय स्वातंत्र्याची त्या व्हिजन पाहिजे जर त्यांनी मायोपिक दृष्टिकोन ठेवला असता तर भारतात पाकिस्तान होण्यास होण्याचं किंवा अनेक दुसरे डिक्टरशिप राज्य व्हायला हो काही वेळ लागला नसता त्याच्यामुळे लोकच जागृत असले पाहिजे आणि मला असं वाट असं वाटतं की आपल्याकडतील लोक आहेत जागृत आहेत काही गोष्टी ह्या फेजेस असतात त्या फेजेस जातील आणि चांगल्या प्रगती एक सदृढ अशी डेमोक्रेसी भारतातच नाही तर जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल अशी आशा करू बरोबर म्हणजे बर। यामध्ये लोकप्रतिनिधी निवडताना जशी आपली भूमिका महत्वाची आहे तीच भूमिका मला वाटतं सर्वात महत्वाची आहे असं तुम्ही म्हटलं कारण आपला प्रतिनिधी हा आपण निवडत असतो आणि तो, तो निवडत असताना जी सगळी काळजी घेतली पाहिजे ती मतदार म्हणून जनता म्हणून आपण घेतली पाहिजे असं आपण म्हटलं एक शेवटचा प्रश्न घेऊन मला पाटील सर आणि सुधीर सर तुमच्या दोघांकडे यायचंय पहिला प्रश्न पाटील सर की या अधिवेशनाचं फलित थोडक्यात काय सांगाल आणि या अधिवेशनात सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून कोण ठरलं मग सत्ता पक्षातनं असेल किंवा विरोधी पक्षातनं असेल तर या अधिवेशनाचं फलित काय आणि या अधिवेशनातलं प्रभावी व्यक्तिमत्व कोण पाटील सर या अधिवेशनातलं फलित असं काहीच नाहीये या अधिवेशनात असं मगाशी यांनी सांगितलं की या अधिवेशनात फक्त एकमेकाच्या उकळ्या पाकळ्या काढणं आणि त्याच्यावरच लोकांना ते दाखवणं की याच्यात फलित काय याच्यात फलित काहीच नाही पुरवण्या मागण्या मान्य झाल्या पुरवण्या मागण्यावर चर्चेचा काही विषय येत नाही चर्चा कोणी केलीच नाही कुठल्याही गोष्टीला चर्चा नाही केली म्हणजे मग मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं अशी सांगेन की गुलाबराव पाटलांना यांना सांगायला लागलं की तुम्ही मंत्री असाल घरी सभापती निलम उपसभापती निलम गोरेंनी तुम्ही मंत्री असाल घरी इथं मी हे आहे हे सांगायला हे चर्चे चर्चा जर झाली असती तर हे सांगायची वेळ आलेली असते किंवा दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो काय मला वाटतं अभिमन्यू पवारांना बोलायला दिलं नाही बहुतेक असा काहीतरी तो किस्सा घडला तर अभिमन्यू पवारांनी एक वाक्य त्यांचं इतकं भयानक होतं की मी आंघोळ करून आलो आता आपण म्हणजे काय ह्याच्यात या आंघोळ करून आलोय हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल नसेल तर परत एकदा बघा मी आंघोळ करून आलोय ही कुठली आली चर्चा मला बोलायला द्या किंवा असं समथिंग काहीतरी इशू होता पण ह्याच्यात मी आंघोळ करून अख्खं जग आंघोळ करतो रोजच्या रोज काही पाणी नसेल तेच लोक आंघोळ आहे काय तर ह्या अधिवेशनामध्ये एकतर जसं यांनी सांगितलं आपल्या सहकार्यांनी की ह्या अधिवेशनामध्ये पूर्णपणे फक्त पन्नास हे नॅरेटिव्ह सेट करायला जा, सेट झालं आणि त्याच्यानंतर काही पुरवण्या मागण्या मान्य झाल्या त्यानंतर मग मी कसा भारीन तू कसा भारी बरं जे कसं आहे की या चार लोकांची जी भाषण झाली तुम्ही जो तुमचा दुसरा प्रश्न आहे चार लोकांची जी भाषणं झाली ती भाषण फक्त आणि फक्त राजकीय होती म्हणजे जयंत पाटलांचं भाषण असेल किंवा फडणवीसांचं भाषण असेल किंवा भाषण म्हणजे काय मुद्दे जे काय बोलले असतील अजित पवार बोलले असेल अजित पवार ज्यावेळेस दोन वेळा तर दम देऊन सांगितलं अजित पवारांनी गोंधळ घालू नका मागच्या लोकांना तुम्हाला आठवत असेल तर म्हणजे हेच ह्याच्यामध्ये फलित लोकांचं काय लोकांना तुम्ही आता सत्ता सत्तांतर किंवा अडीच वर्ष आपल्याकडे कोरोना होता आप मी तर फक्त तुम्ही अधिवेशन बोलताय पण आता ती लोकांच्या दृष्टिकोनातून के, लोक केंद्र बिंदू लोक मानून काहीच उघडत नाही त्याची कुठलीच गोष्ट घडत नाही आणि जी घडते ना ती परसेप्शन क्रिएट करायचं फक्त मी कसा वारी मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्यामुळे अधिवेशनाचं फलित याच्यात एक ते सातच दिवस अधिवेशन झालं दोन दिवस तर शनिवारवर सुट्ट्याचं असतात त्याच्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी किती झाला त्याच्यामध्ये काय चर्चा झाली हे कोणीही पटकन सांगू शकणार नाही इतकं ते वाईट अधिवेशन झालं मग त्याच्यात जसं यांनी आता सांगितलं आपल्या सा सहकाराने की विरोधक हावी ठरले हे बरोबर आहे पण हावी ठरले हे राजकीय दृष्टिकोनातून आवी ठरले परंतु समाजाला काय समाजाकडे शून्य आहे फक्त चार, चार हे बघा चार पुरवणी मागण्या मान्य झाल्या की हिथ मी दोनशे कोटी टाकले आणि इथं शंभर कोटी टाकले हेला काय अर्थ नाही हे तुमचं कामच आहे हे करणारच आहे इथं पन्नास हजार शेतकऱ्यांना दिलं हे कामच आहे करायलाच पाहिजे परंतु लो शाश्वत एखाद्या समस्यावर तुम्ही शाश्वत किंवा कायमची ती सुटेल कमीत कमी नव्वद टक्के तरी कायमची सुटेल अशावर काय झाडलं अशावर काहीच झालं नाही कुठल्याच समस्या वर काही झालं नाही आणि उगच आपला राजकीय निर्णय जसं मी दहिहंडीचा निर्णय तुम्हाला सांगितला हे <coughs> डिक्लेअर आणि आरक्षण असे चार निर्णय इतके बालिश झाले की त्याच्याबद्दल काय बोलायचं ते सगळे राजकीय निर्णय होते अधिवास अधिवेशनाचं माझ्या दृष्टिकोनातून फलित हे समाजाच्या ह्याला बघितलं समाज केंद्रबिंदू ठेवून तर शून्य आहे आता काहीच नाही त्याच्यामध्ये आणि हा राजकीय उकळ्या पाकळ्या भाषण तर कुणाला काही म्हणजे ते फक्त एकमेकाला वरचड करण्यासाठीच भाषण होत त्यामुळे कुणाचं भाषण चांगलं म्हणायचं ज्याचं भाषण चांगलं किंवा जो नेता प्रभावी ठरला असं म्हणायला त्याच्याकडे काहीतरी टेक्निकली तर काहीतरी त्यांनी बोललं पाहिजे की समाजाच्या दृष्टिकोनातून हे आहे याच्या अर्थ काहीतरी मुद्दे मांडले पाहिजेत तसं कुणाच झालं नाही या अधिवेशनाचं फलित शून्य आणि नेत्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा काहीही नाही ते आपले उकळ्या पाकळ्या काढणे हे फार भारी काम झालं म्हणजे या अधिवेशनाचं फलित शून्य आहे असं तुम्ही म्हणताय आणि भाषणाचा विचार केला किंवा प्रभावी व्यक्तिमत्वाचा विचार केला तर वैयक्तिक उन्ही काढणं आणि एकमेकांवर कुरघोडी करणं या व्यतिरिक्त प्रभाव असा कुणाला टाकता आला नाही हाच प्रश्न घेऊन सुधीर सूर्यवंशी सर आपल्याकडे येतोय या अधिवेशनाचं फलित तुमच्या नजरेतून काय आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून कुणाला समोर येता आलं असं तुम्हाला वाटतं सुधीर सर बघा मी जेव्हा अगोदर सुरुवातीला चर्चेला सांगितलं जर दोन हजारच्या वरती प्रश्न विचारले गेले असतील अधिवेशनामध्ये आणि शंभर दिवशी प्रश्न जर चर्चेत येत असतील किंवा त्याच्यातून एक सॅटिसफॅक्टरी उत्तर मिळत असेल मला असं वाटतं की मायनसच्या पर्सेंटेजमध्ये हे सक्सेस रेस होईल जर शंभर गुणांपैकी जर एक मार्क दोन मार्क मिळत असतील या गुणात्मक किंवा संख्यात्मक याच्यात तर मग याला यशस्वी कसं म्हणायचं हा एक महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे पैकी दहा मार्क मिळाला तर तो, तो विद्यार्थी पास होतो का म्हणजे पासचा जवळपास सुद्धा नाहीये त्याच्यामुळे गुणात्मक सुद्धा पास व्हायला देखील पस्तीस मार्क लागतात पस्तीस मार्क लागतात पूर्वी लागायचे आता तर आता ते कॉम्पिटिशन बघतात नव्वद नव्याण्णव पॉईंट वर आता गंमत जातं तुम्ही जर बघितलं जे ट्रिपल ईचं रिझल्ट चोवीस विद्यार्थ्यांना त्यांना पैकी शंभर पर्सेंटेज मिळाले मग अशा एका एका बाजूला विद्यार्थी एवढे मध्ये में मेहनत घेऊन पैकी मार्के मिळवतात आणि दुसऱ्या बाजूला जे कायदे मंडळ आहे ज्यांनी लोकांना निवडून दिलंय एवढ्या आशेने पाच पाच वर्षासाठी तिथं एवढ्या पर्सेंटेज मायनस ने जर काम होत असतील डिस्कशन होत असतील कायदे बनत असतील तर किती मोठा विरोधाभास आहे या आपल्या समाजामध्ये त्याच्यामुळे याच्यात मला असं वाटतं की काही यशस्वी वगैरे झालं नाही अधिवेशन एक फक्त म्हणजे मागचं पान पुढच्या पानावर अशा पद्धतीनंच एक कित्ता गिरवला गेला या अधिवेशनामध्ये सुद्धा आणि त्याच्यातून ज्या हेल्दी डिबेट्स पाहिजे होत्या किंवा हेल्दी भाषणं पाहिजे होती तसंही काय झालं विरोधी पक्षनेतेने फक्त घोषणाच्या माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं एक परसेप्शन बनवलं गेलं आणि त्यातच एक फलित म्हणून आपण बघितलं कालचा जो पोळा झाला तर बैलांच्या अंगावर सुद्धा खोके हा शब्द आला एवढ्या स्पीडली या गोष्टी अप झाल्या पन्नास खोक्याच्या आणि विरोधी पक्षांनी जरी भाषण केले असतील अजितदादा असतील जयंत पाटील असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील पण त्यांना ज्या पद्धतीने अटॅक पाहिजे विरोधकांचा सत्ताधारांच्या विरोधात किंवा एक्सपोज पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा काही केलं नाही प्रत्येक जण आपल्या दमाने किंवा व्यवस्थित सांभाळून इकडून तिकडून अशा पद्धतीने इकडचे बी आपले आणि तिकडचे बी आपले अशा पद्धतीने सध्या अधिवेशनात विरोधी बाकांचे लोक असतील किंवा सत्ताधारी असतील अशा प्रकारे वर्तन वा, होतं सरकार सा, नुकतंच झाल्यामुळे प्रत्येक जण त्याला एक हनीमून पिरियड टाइप एक ग्रेस पिरियड देतो आता बघूया जे अधिवेशन नागपूरचं होणार आहे त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भूमीवरती अजित पवार काय करतात तर त्यांची मैत्री पुन्हा जपतात हे बघणं खूप महत्वाचं ठरेल का एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कित करतात हे सुद्धा खूप बघण्याचं असेल राजकीय कसे अलाइनमेंट होते त्याचे मला असं वाटतं की नागपूर अधिवेशनमध्ये बराच कालावधी गेलेला असेल आणि अनेकांना वेळ मिळेल प्रत्येक गोष्टीकडे बघण्यात तेव्हा आपल्याला कळू शकतो म्हणजे तुमच्या दृष्टीने देखील सर या अधिवेशनामध्ये प्रभाव कोणी सोडलेला नाही राजकीय भाषण वगळली तर असं म्हणायचं हंड्रेड पर्सेंट बघा एक, एक कायदे मंडळ आहे कायदे मंडळांनी असे कायदे किंवा पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे की त्याचा लाँग टर्म इफेक्ट समाजावरती शेतकऱ्यावरती जो काही घटक आहे या समाजात त्याच्यावरती ता त्याचे परिणाम झाले पाहिजे वेलफेअर स्कीम असतील ही म्हणजे मध्ये उभा राहिल्यानंतर मी तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल दोन लाख मिळेल चार सरकारी नोकरी कुठे सरकारी नोकरी राहिल्या मिळण्यासाठी सुद्धा आणि असे अनेक गल्लोगल्लीतले खेळ प्रत्येक काण्या कोपऱ्यात आहेत प्रत्येकाला तुम्ही तसं आरक्षण देता येईल का एक मला असं वाटतं तो बऱ्याच लोकांनी तो, तो मजाकचा सुद्धा एक भाग होऊन गेला होता लोक म्हणजे गोट्या खेळणाऱ्याला मिळतील का विटी दांडू खेळणाऱ्यांना मिळतील का त्याच्यामुळे एक सिरियसनेस जो पाहिजे किंवा एक मी जी मन्तु मन्तु मन्तु। जे म्हणतो म्हणतो व्हिजन पाहिजे की तुमचे की आपण कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीला महत्व दिलं नाही गेले पाहिजे हे विधानसभा आहे हे कायदे आहे हे काय पारावरच्या गप्पा किंवा रिक्षा स्टँडवरच्या गप्पा नाही आहेत तो आपण बायफर्गेशन केलं झालं पाहिजे आमदारांनी की आपण कशासाठी आलो आणि काय केलं पाहिजे मला असं ते सर्व गोष्टी लॉस झाल्यामुळे या त्याच्यातूनच एक पारावरच्या गप्पा ता, त्याच्यापेक्षा भयानक गप्पा इथं मारामार पारावर शांततेत गप्पा होत असतील इथं तर मारामारीला लोक येतात त्याच्यापेक्षा भयानक विधानसभा ही झालेली म्हणजे एकंदरीत विरोधी पक्षाने ज्या पद्धतीनं त्यांनाही सूर गवसला नाही म्हणजे ना सत्ताधारांना अधिवेशनाचा सूर गवसला ना विरोधी पक्षाला अधिवेशनाचा सूर गवासला आणि या दोघांच्या मध्ये जो अन्याय झाला किंवा एक प्रकारे ज्यांच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाला ते राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाला सर हेमंत पाटील सर तुमचा मुद्दा हे मला मला असं म्हणायचं आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की एक आ, मीडिया पण तेवढंच जबाबदार आहे असं मला वाटतं की मीडियामध्ये फक्त टीआरपी साठी हा काय तुला म्हंटला आणि तो दुसऱ्याला लगेच दाखवतो की तो काय तुला म्हटला त्याच्यामुळे अधिवेशनात हा म्हटला की त्याला लगेच प्रत्युत्तर द्यायला बाहेर तिकडे दरेकर असतील जयंत पाटील असेल किंवा अजून कोण विरोधी असेल किंवा सत्ताधारी असेल ते बाहेर येतात आणि ते लगेच सांगतात की त्याने असं म्हटलं मी आता त्याला असं म्हणतो याला काय कळत नाही त्याला काय कळत नाही म्हणजे मी आता दाखवून देईल आम्ही काय गप्प असणार नाही असं भरत गोगावले म्हणायचं मिटकऱ्यांनी वेगळं काहीतरी तशीच दा, दादागिरीची भाषा करायची आणि त्या ह्याच्यात मीडियाने तेवढंच दाखवायचं मला सांगा की मीडियानी ह्या गोष्टी एकच फक्त अधिवेशनात ह्या अधिवेशनात चर्चा झाली ती फक्त सरपंच निवडीवरनं चार चांगल्या गोष्टी जरा वेगवेगळ्या विरोधकांकडनं आल्या सरपंच जनतेतून निवडण्याच्या ह्याच्याबद्दल आणि यांच्याकडने आले असतील परंतु तेवढी एक गोष्ट चर्चेचा तो मुद्दा सोडला तर ह्या गोष्टी कुठेच चर्चे झाल्या नाही आणि काहीच झाल्या नाही आणि ह्याचं मूळ कारण असं आहे जसं मला मगाशी सुधीरजींनी जे सांगितलं की लोक जबाबदार आहेत त्याच्यात मी एक ऍड करतो की लोक आता वाईटातला कमी वाईट कोण आहे हे निवडलं जातो आता लोकांना समोर ऑप्शनच तसे असतात आणि वाईटातला कमी वाईट कोण निवडला जातो आता वाईटातला कमी वाईट कोण निवडला जातो ही लोकशाहीतली त्रुटी आहे आता दुसरं याच्यामध्ये असं गोष्ट आहे की तुम्हाला जसं गुंड हे ते वगैरे सुधीरजींनी सांगितलं त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक अजून ऍड करून सांगतो की गुंड वगैरे हे आहेत पण त्यांना राजकीय प्रायोरिटी ही कळत नाही म्हणजे राजकीय सॉरी सा, सा, विकास कामाची प्रायोरिटीच कळत नाही म्हणजे मला लोकांना जसं आपण बोलतो की शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न घ्यायचा का मुलांचा का पाण्याचा का बेरोजगारीचा कुठला ह्या गोष्टी नाहीच माहिती ना ह्या गोष्टींना अनुभव अनुभवातून येतात पण त्याच्यावर आता कॉन्सन्ट्रेशनच नाही आता कॉन्सन्ट्रेशन फक्त मीडियावर आहे मी कसा भारी आहे माझ धोरण कसं योग्य आहे याच्यावर आहे मग ते अधिवेशन तुम्ही आता घ्या नाही तर शंभर वेळा अधिवेशन घ्या पलीकडे काहीच होणार नाही इथून पुढे म्हणजे लोकांच्या किंवा राज्याच्या हिताच्या प्रश्न जे आहेत किंवा त्यांची जी प्रायोरिटी आहे तीच राजकारणी म्हणून किंवा विधिमंडळातील सदस्य म्हणून बोलताना राजकारणी ठरवू शकत नाहीत असं आपण म्हणतोय शेवटाकडे येताना सुधीर सर आपल्याकडनं कन्क्लुडिंग कमेंट या एकूण अधिवेशनामध्ये एकमेकांची उन्ही काढण्यात आली मग उन्ही काढल्यानंतर आ, सत्ता पक्षाकडनं एखाद्याला व्यवस्थितपणे पॉइंट आउट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सायलेंट होणं म्हणजे म्युच्युअल मॅनेजमेंटचा देखील यामध्ये हा आप प्रकार आपल्याला दिसून आला यामध्ये सत्ताधारी प्रभावी ठरले नाहीत किंवा विरोधकही प्रभावी ठरले नाहीत असं आपण आतापर्यंत म्हटलो मात्र या अधिवेशनामध्ये राज्यातील जनतेच्या घामाचा पैसा खर्च होत असतो एका एका सेकंदाचा आपण व्हॅल्यू काढला तर ते कोटींमध्ये जात असत तर तुमच्या दृष्टीनं पुढच्या अधिवेशनात आपण जेव्हा असू तेव्हा पुढच्या अधिवेशनात आता राजकारण्यांनी कुठले असे मुद्दे सोडलेत किंवा कुठले असे मुद्दे होते ज्यांना गरज नसताना व्हॅल्यू दिलं असं सा वाटतं जसं आता सरांनी थेट नगराध्यक्ष किंवा थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा मुद्दा मांडला खेळांचा मुद्दा मांडला तर राजकारण्यांची अधिवेशनात किंवा विधिमंडळ सदस्यांची अधिवेशनात प्रायोरिटी काय असली पाहिजे यातनं आपण काय चुकलो आणि यातनं पुढं काय शिकलो पाहिजे कन्क्लुडिंग कमेंट सुधीर सर कन्क्ल्युजन कॉमेंट देण्याची सरांनी जो मीडियाला जो दोष देण्याचा प्रयत्न हंड्रेड पर्सेंट मी त्यांच्या सहमत आहे की मीडिया एक लोकशाहीचा जरी कागदावर चौथा स्तंभ नसला तर एक चौथा स्तंभ म्हणून आपल्याला मान्यता आहे तसं मीडिया सुद्धा एक समाजाचाच भाग आहे समाजाचं जर अधपतन होत असेल तर मीडिया काही चंद्रावर किंवा मंगळावर राहत नाही मीडिया सुद्धा या समाजामध्येच राहतो त्याच्यामुळे मीडियाचं सुद्धा अधपतन होणं हे साजिकच असतं त्याच्यामुळे जसा समाज त्याचं रिफ्लेक्शन की प्रत्येक म्हणजे ब्युरोक्रॅसी त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला मिळेल त्याचं रिफ्लेक्शन कायदे मंडळात मिळेल त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला जे लोक निवडून येतात त्या लोकांमध्ये मिळेल त्याच्यामुळे समाज हा खूप चांगला असणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे समाजाने चांगला रोल प्ले केला के तर अनेक गोष्टी त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या दृष्टीने आपल्याला बघायला मिळू शकतात आणि त्याच्यामुळे समाज हा खूप महत्वाचा आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी तुम्ही विचारलं की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे काय केलं पाहिजे आज जर बघितलं तर आपल्याकडे अनेक असे विषय म्हणजे महाराष्ट्र किंवा भारत काही हा विकसित दे, आ, देश नाही आहे विकसित आ, विकसित आ, जरी राज्य महाराष्ट्र अनेक गोष्टी स्कोप आपल्याकडे जसं तुम्ही बघितलं की अनेक मोठमोठ्या ज्या पॉलिसीज असतील किंवा मोठमोठ्या ज्या कंपन्या असतील आता आय सेक्टर असेल सेमी कंडक्टर नावाची जी आता नवीन Uh... नवनवीन कंपन्या आणण्यासाठी काय धोरण आहे अनेक प्रकारचे जॉब लॉस आपल्याकडे होत आहेत कंपन्या शट डाऊन होत आहेत कोविडचा जो इम्पॅक्ट होता त्याने रिअल इस्टेट सेक्टर मोठ्या प्रमाणात डाऊन झालं होतं त्या <coughs> त्या सेक्टरसाठी काय उपाययोजना आहेत शेतकऱ्यांसाठी काय करतात लॉंग टर्म पाले... पॉलिसी जे शेतकरी प्रामाणिकपणे क्रॉप लोन भरतात त्यांचं लोन वाढवणं असेल किंवा त्यांचं उत्पन्न कसं आपल्याला जास्त दुप्पट करता येईल फक्त तोंडातून नाही होईल तर कागदातून नाही तर ऍक्च्युअल पद्धतीने ते दुप्पट झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना भाव मिळाले पाहिजे किंवा प्रोसेसिंग उद्योग असतील ते प्रत्येक भागामध्ये आले पाहिजे अशा अनेक गोष्टी शिक्षणाच्या पॉलिसीज असतात ते चेंज झाल्या पाहिजे म्हणजे उद्योग लोकांना कसा मिळेल किंवा अनेक उद्योगधंदे निर्माण करून अशा प्रकारचं शिक्षण कसं देता येईल या गोष्टीकडे लक्ष दिलं दिलं पाहिजे जसे नैतिक अधपतन होते नैतिक मूल्य कसे वाढवता येतील मुलांमध्ये या गोष्टीवर सुद्धा फोकस झाला पाहिजे तुम्ही जर बघितलं चायना आणि भारताची इकॉनॉमी एकाच पॅरामीटर मध्ये अगोदर मोजली जात होती भारत हा थर्ड लार्जेस्ट जीडीपी पी असणारा कंट्री होता दे, देशामध्ये पण आता काय झालंय भारत आपण कुठंच कॉम्पिटिशन मध्ये नाही आहेत तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पॉलिसी चुकताहेत आपल्याकडे व्हिजन नाहीये आणि त्याचाच फटका आपल्याला लोकांना किंवा या सरकारला किंवा लोकांना जॉब लॉस मध्ये किंवा शेतकऱ्यांना अनेक नुकसान मध्ये होताना दिसतो त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती लॉंग टर्म जे विजन म्हणतो आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्याचाच फायदा आपल्याला भविष्यात होऊ शकतो जर शॉर्ट टर्म मायपेक या गोष्टीकडे जर त्यांचं लक्ष असेल तर अजून आपण मला मला असं वाटतं अजून आपण खोलात जाऊ आणि त्याचे दुष्परिणाम या समाजाला किंवा राज्याला किंवा देशाला बोगावे लागतील हे चांगलं झालं आणि यानंतर जसं आपण म्हटलं की <laughs> या राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी जसे शिक्षण आला रोजगार आला रोजगार निर्मिती आली या महत्वाच्या बिन गोष्टी चर्चिला गेल्या तर आपल्या सगळ्यांच्या कडन उमटला तर या चर्चेत एकंदरीत या चर्चेतन आपण जे काही बघितलं त्या चर्चेतन राजकीय भाषण झाली. जनतेच्या हिताच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही सुधीर सर जसं तुम्ही म्हणालात की पासिंग मार्क्सचा जर विचार केला तर ते पण पन, आपण पासिंग मार्क्स मिळवू शकलो नाही किंवा त्या प्रमाणात प्रश्नांवर चर्चा किंवा उकल होऊ शकले नाही आणि हेमंत पाटील सरांनी जसं म्हटलं की प्रायोरिटी काय असली पाहिजे जनतेची प्राथमिकता काय असली पाहिजे त्यांच्यावर चर्चा झाली नाही ज्यामध्ये शिक्षण असेल रोजगार असेल काही प्रश्न तर मंत्री महोदयांना राखून ठेवावे लागले उत्तर नसल्यामुळे अशी देखील वेळ आली आणि सुधीर सर जसं तुम्ही म्हणालात की यापुढे अधिवेशन होणार असतील तर विधिमंडळातील सदस्यांनी मंत्री महोदयांनी रोजगार असेल शिक्षण असेल धोरण ठरवण्याच्या बद्दल असेल राज्यातील महिला असतील मुलं असतील कारण पालघर मधील प्रश्न किंवा नंदुरबार मधील जे प्रश्न गाजले त्या प्रश्नावर निरुत्तर होणं ही खूपच वाईट गोष्ट होती आणि त्याहूनही वाईट की पचास खोके ओके ही गोष्ट जी लोक माध्यमांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत ती घोषणा पोहोचणं आणि सत्ताधाऱ्यांनी बाचाबाची विरोधकांशी करण आणि तो सगळ्या त्या गोष्टी लाईव्ह जनतेने बघणं या गोष्टी या अधिवेशनात समोर आल्या तेव्हा या चर्चेत सहभागी झालेले आदरणीय डॉक्टर आदरणीय सुधीर सुरवंशी सर आदरणीय हेमंत पाटील सर आपल्या दोन्ही मान्यवरांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि या निमित्तानं टीओडी मराठीवर अधिवेशनाचं फलित काय जनतेला काय मिळालं याबद्दल जी चर्चा झाली त्यामध्ये आपण सहभागी झालात पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद